महाराष्ट्रात सध्या भोंग्याचे प्रकरण तापले असून सगळीकडे त्याची चर्चा सुरू आहे. तर राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल रामदास आठवले प्रतिक्रिया देत म्हणाले की एका धर्माने दुसऱ्या धर्माचा अपमान करू नये. मशिदीवरील भोंगे हटविण्याचा राज ठाकरे यांच्या भूमिकेवर रामदास आठवले यांचा विरोध आहे. तसेच राज ठाकरे यांना सुरक्षा देण्याची गरज नाही आणि राज ठाकरे यांनी उलटसुलट बोलणं बंद केलं पाहिजे तर सुरक्षेबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. आमदार नाराज आहेत, राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत, काय शिवसेनेमध्ये बरेच आमदार नाराज आहेत. शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भावना ही आहे की आपण BJP सोबत जायला हवं होतं किंवा आतासुद्धा वेळ गेलेली नाही, आपण BJP सोबत जायला हवं अशा पद्धतीचं अंतर्मन जे आहे ते अनेक त्यांच्या आमदारांचं खासदारांचं आहे. त्यामुळं शिवसेनेचे सुद्धा बरेचसे जे आमदार आहे ते ॲब्सेंट राहतील आणि आम्हाला पुढे 2.5 वर्ष सरकार चालवण्याची संधी मिळेल. राज ठाकरे यांच्या भूमिकेला तुमचा विरोध आहे का आणि भाजप या संदर्भात काही बोलत नाही, उलट त्याचं समर्थन दिसतंय? भाजपची भूमिका जी असेल ती असेल, परंतु माझ्या पक्षाची भूमिका जी आहे ती राज ठाकरेच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. त्यांनी भोंगे लावायचे असतील तर लावावेत, पण ते भोंगे मंजूरचे भोंगे काढावेत या भूमिकेला आमचा विरोध आहे. बाळासाहेब ठाकरे यांचाही विरोध होता आणि आपल्यामध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला चॅलेंज देण्याचा प्रयत्न जो आहे तो करू नये असं माझं या संबंधाचं मत आहे. तुम्ही म्हणता की राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध आहे, दुसरीकडे तुम्ही ज्याच्यासोबत केंद्रात सत्तेत आहे ते मात्र अप्रत्यक्ष याचं समर्थन करत आहेत. त्यांनी काही समर्थन केलेलं नाही आहे कधी, की BJP ने अशा पद्धतीची भूमिका कधी घेतलेली नाही आहे. भोंगे काढा वगैरे अशा पद्धतीची भूमिका आहे त्यांची, नाही आमच्या मंदिरावर भोंगे असावेत अशी भूमिका त्यांची असेल. ज्यांना भोंगे लावायचे असतील त्यांनी लावावेत, परंतु BJP ने सुद्धा अशा पद्धतीची भूमिका कधी घेतली नाही. आणि माननीय नरेंद्र मोदींची जी भूमिका आहे ती सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशी आहे, त्यामुळं सर्वांची साथ मला मिळाली पाहिजे ही भूमिका त्यांची असल्यामुळं BJP कडून अशा पद्धतीची भूमिका घेतली जाईल अशी शक्यता अजिबात नाही आहे. आणि ही भूमिका स्वतंत्रपणे राज ठाकरेची भूमिका आहे. राज ठाकरेंना राजकारणामध्ये यश मिळत नाही आहे, त्यामुळं अशा पद्धतीची काहीतरी उलटसुलट भूमिका घेणं आणि जे चर्चेमध्ये राहणं ही राज ठाकरे यांची नेहमी सवय आहे आणि त्यामुळं त्यांनी आता एकदम कठोर हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे जी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधातली भूमिका आहे. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.